भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन 6 एप्रिल रोजी साजरा होत असून सध्याच्या संचारबंदीच्या काळात गोरगरीब जनतेचे हित लक्षात घेऊन बीड जिल्ह्याच्या भाजपाच्या वतीनं शहरातील 2000 गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी झुंजार नेता लाईव्ह चॅनलशी बोलताना दिली. जगभरामध्ये नाही तर देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसानुदिवस वाढत चाललेला आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भारत देश लॉकडाऊन केलेला आहे. कुठंतरी हा प्रादुर्भाव कमी व्हावा, हा संसर्गजन्य जो रोग आहे त्याची साखळी तुटली पाहिजे या उद्देशाने हे लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे आणि या लॉकडाऊनमुळं पूर्ण जनता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश या ठिकाणी पाळलेले या ठिकाणी दिसते. परंतु त्याचा एक परिणाम सर्वसामान्य जो गरीब वर्ग आहे त्याच्यावरती झालेला आहे. ज्यांचं हातावरती पोट आहे अशा लोकांना उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. म्हणून बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशावरून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गरीब कुटुंबांना या ठिकाणी मदत करण्यात येते. गरीब कुटुंबामध्ये जे लोक गरीब आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, अशा कुटुंबांना त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेली आहे. आज उद्या भारतीय जनता पार्टीचा स्थापनेचा दिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही 2000 कुटुंबातील लोकांना या ठिकाणी किराणाचं वाटप करणार आहे. त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गहू आहे, त्याच्यानंतर जे घरामध्ये उपयोगी जे वस्तू आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला असेल, कांदा असेल, बटाटा असेल, टोमॅटो असेल, त्या सगळ्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या दिनाच्या निमित्तानं त्या कुटुंबांना उद्या वितरित करणार आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी प्रतिनिधी दीपक जाधव.